चित्याला आज माघारी रायडर घेऊन बसलो मी भी रायडर वर. आम्ही चाललो इलाज बाप्पूच्या मायात. तटचं आमंत्रण आहे आम्हाला, तर आम्ही चाललो तरी धाव्याले. आम्ही ना शेगावच्या पाचवाऱ्याने केल्या का पैदल. आमच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पाचवाऱ्या झाल्यावर इलाज बाप्पू कडून भंडारा, त्याचाच भंडारा होता आज इलाज बाप्पूच्या मायात. हा पा, हा आमच्या गावचा मेन रस्ता. लोकाईच्या इरेचं पाणी आटेन, पण या रस्त्यावरचं पाणी कधी आटत नाही. तर रस्ते सोडून सगळ्या गोष्टीत आमचं गाव एक नंबर. गावाच्या बाहेर येऊन गजानन महाराजचं दर्शन घेऊन आम्ही लागलो रोड. मग रायडर म्हटल्यावर तर मग वांदाच नाही, 520 स्पीड ना आम्ही आलो. मग गाड रस्त्यावर पुढे गाड रस्ता आला तर स्पीड कमी करणं पडलं. आलो बा आम्ही मयात, गाडी लावली झाडाखाली. आमचे कार्यकर्ते तर अगोदरच येऊन बसले होते, चिरचार चालू होतं बाहेर. जेथे जाऊन बसला मग त्याच्यात लसण सोलेले, इकडे तुरीची डाळ टाकली होती शिजवली, सरपंच पाहू राहिले ते शिजली की नाही. आमच्या लोणवाडीमध्ये धावणारीची लय सोय असते बरं, ते कशी असते चला दाखवतो तुम्हाला. तिकडे धावणारी येत बी नाही तर त्याच्यासाठी चाबी दिला. आमच्या सरपंचाने वतला मग कपाईमध्ये चहा. सरपंच म्हणत तेले द्यायच्या अगोदर आपण चव पाहून घेऊ. दिला मग सगळ्या धावणाऱ्याला चहा. ऐकलंय बरं बाबा, मी व्हिडिओ काढत असतो तर मला कोणी कामच सांगत नाही. पण नाही तर त्याच्याजवळून कसे काम करून घेते. इकडे याचे भांडे कुंडे घासणं चालू होते, दुसरीकडे टाकणं चालू होता मंडप. हे शिजली मग दाय, मग ठेवला दुसरा गंज, त्यात टाकलं पाणी, दिला भात शिजवायला टाकून. हे पाहा सगळे मिळून वांगे चिरले, चेत्या एकटाच भरून राहिला. हा आमच्या इलाज बापूचा पोरगा, याचा आज बर्थडे होता. त्याला म्हटलं हॅपी बर्थडे रे वा. तो पोरगा तर मला पण सरम्यालेच लागला, बा चालला गेला. मग मी डबल गेलो त्याच्याजवळ, म्हटलं हे पाय सरम्याचं नाही, सट खायचं तट राहायचं. हे पाहा हा झाला मंडप टाकणं. सगळे कामं आटपल्यावर मी बसलो अंग शिकायला, तेवढ्यात कोणतरी आवाज दिला म्हणत धावणारीसाठी पोहे करा. पोहेचं नाव काढता बरोबर आमचा चेत्या बसला कांदे चिरेले. चेत्याले सगळे कामं 360 स्पीडनं येतात. चिरले मग तरी 360 स्पीडनं कांदे. ठेवली मग दारी मोकळ्या मैदानात कळी. कळी तर काही वाफा मारून राहिली ती. त्या कळीत वतलं मग जरा सकते, त्यात टाकलं मग लय मोठं जिरं, त्यातच टाकले मग अर्धा पाव दाणे. चेत्यानं लावलं त्याला अलस तलस करणं. मग त्याच्यात टाकल्या मिरच्या. आरामशीर फिरो रे पोऱ्या, मग अंगावर उडीन. त्यात टाकला रे बा मग बारीक चिरेल कांदा. कळीतून निघणाऱ्या वाफात सांगून राहिले की पोहे बाकी एक नंबर बनणार. मले पोहे बनवताना येत तरी मा चालू होतं, लाल होद्या हो लाल होद्या. असे आहे मग आम्ही दोघं, म्हणून आम्हाला झाकण झोले म्हणतात. धुतले रे बा मग पोहे, त्यात शिपडली मग जराशी हळद. चेत्याचं चालूच होतं लाल होद्या लाल होद्या. मग टाकले रे बा त्यात पोहे. ते पोहे बनवणं चालू होते तर आमच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्हाला तर माहिती आहे चेत्या एक नंबरचा भुक्कळ आहे, त्याला लवकर भूक लागते. त्यावर रिचवलं जरा मीठ, त्याच्यावर शिपडला संभा. झाले रे बा आमचे पोहे रेडी. मग मी गेलो पोहत पोहत निमणी, पण काट्या कुठेत हात घालून एक निंबू तोडून आणलं. हा सगळा तळफळा फक्त खायसाठी. निंबू घेऊन आलो तर इकडे सगळ्याच्या दळादळ प्लेटा भरणं चालू होते. पोहेवर दोन प्रकारचे शेव होते. पाव पोऱ्या तर दोन्ही दोन्ही हाताने शेव वाटून राहिला. सगळेच झाल्यावर आम्ही दोघं जाऊन बसलो डायरेक्ट कळईजवळ. म्हणजे कसं, कळईजवळ बसल्यावर वांदाच नाही, कळई आहे ना मी. हे पा चेत्यानं डबल घेतले रे बा पोहे. डबलचे खाणं झाले, तिसऱ्यांदा घेतले अजून. पोहे खाणं झाल्यावर ठेवला मग चहा. वतला रे बा मग आम्ही डबल पी चहा. पोहे खाऊन चहा घेऊन मस्त फ्रेश पैकी आम्ही आलो वर. गच्चीवर दिला पो भगवा झेंडा झमकून. वरून खाली पाहतो तर खाली याची बाफले तयारी तयारी चालू होती. वरून तर लोकेशन तर काही मस्त दिसून राहिलं. तर मग आलो बा आम्ही खाली केली बाफले कापायला सुरू. सगळे धावणारे कार्यकर्ते इकडे बाफले कापून राहिले, दुसरीकडे हातोहात येणं चालू होते. पण आमची भाषा जरा अलग आहे. आमच्याकडे बाफले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. आम्ही तुमच्या कमेंट वाचत असतो. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. या चॅनलवर आम्ही असेच गावठी व्हिडिओ टाकत असतो. हे झाले सगळे बाफले कापणं. आणि इकडे भात बी शिजला, अंधाय बी शिजला, सगळं एकदम ओके मध्ये झाल्यावर आम्ही चाललो आता घरी. तसं आम्ही घरी जात नव्हतो, पण चेत्याला त्याच्या भावाचा फोन आला. तो म्हणे रायडर कुठे लांबवली रे बा तू, मला नांदुरा जाणं पडते ना. मग 520 स्पीडनं आम्ही आलो गावात. मग रायडर नेऊन दिली आम्ही घरी. मग घरी जाऊन काढली आपली स्प्लेंडर. स्प्लेंडर घेऊन चाललो मग आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणी. गावात भंडारा असला की भाऊ घरी करमतच नाही आम्हाला, कारण की गावातले सगळे बिगार पोट्टे तरी येऊन बसेल. तुम्ही काही म्हणा बा, गावाकडची मजा अलगच असते. पण हा आमचा बुलडाणा रोड, हॅशटॅग MH28. बुलडाणा जिल्ह्यातल्या पोट्टे हो, एवढ्या गोष्टीवर एखादी चांगली कमेंट करून टाका. बोलत चालत आम्ही आलो अजून भंडाऱ्याच्या ठिकाणी. येता बरोबर आम्ही आलो पहिले भाजी. भाजी मस्त शिजून राहिली, पण सिलेंडर थंड झाला, त्याला गरम पाण्यात टाकलं. आणि इकडे जेव्यासाठी सगळे जण जमा झाले, पण बरोबर टाइमावर सगळा स्वयंपाक होईल. तरणात मीठ राहिलं तर मीठ बी दिलं टाकून. हे पा लहान लहान पोरं बसली होते, त्याला म्हटलं थांबारे पा नैवत राहिला अजून दाखवायचा. चेत्यान मी चाललो आता अजून गावात गजानन महाराजच्या मंदिरावर निवत दाखवायला. पण आलो बा गावातल्या गजानन महाराजच्या मंदिरावर, तटी दाखवला गजानन महाराज रे निवत. गजानन महाराज की जय. पण मग गजानन महाराजचं दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो अजून मयात. हे पा हे आमच्या गावचे पहिलवान. त्याला म्हटलं चला बा जेवण करेल. तठून पुढे येऊन टाकली आम्ही गाड रस्त्यानं गाडी. पण आम्हाला रोड पेक्षा गाड रस्त्यानं गाडी चालवायला आवडत. आलो आम्ही मयात तर पंगत बसेल बी होती. मग आम्ही जाऊन बसलो झाडाखाली. पहिली पंगत उठली, दुसरी बसली, दुसरी उठली, मग तिसरी पंगत बसली. आम्हाला लागल ती भूक, म्हटलं चाला रे बा आता बसायला पुरते. झाली बा पहिली वाढण, चालू केलं आम्ही जेवण. आणि आमचं जेवण असं तसं नसते, आम्ही सगळ्याचा काला करून जेवतो. हे पाचे त्याच्या पत्रवाईवर तर अनाज नाही मावू राहिला. बाफले असले की तर आमचं सट जेवण होते. तडी एवढं सट जेवण केलं की बसल्या बसल्या डोळे लागत. म्हटलं चाला रे बा घरी जायला पुरते, घरी जाऊन झोपून राहू आता. आम्ही काढली आमची गाडी आणि चाललो घरी. चल बसा, कर कॅमेरा बंद, झोपतो आम्ही आता.